अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही मुंबईची ऑर्डर आहे. तर बऱ्याचताही स्वामींची अशी गोंडाटोपी पण मागत असतात. तर त्या ताईंचं एवढं मोठं कुरिअर आहे. त्यांनी मूर्ती पण घेतली मागच्या आपल्या 15 दिवसात आणि स्वामींसाठी त्यांनी एवढी मोठी शॉपिंग केली. तर ही सुगंधी बॅग आहे. जसं की स्वामींचे वस्त्र असतील किंवा साड्या असतील त्याच्यामध्ये ही कस्तुरी सुगंधी बॅग ठेवल्याने सुगंधी वास येतो आपल्या वस्त्रांचा. त्याच्यानंतर गोंडा टोपी, हे बघा पैठणीचा फेटा घेतलेला आहे सुंदर असा. तर ताईंनी एकूण 4 शॉल घेतलेले आहेत वेल्वेटचे आणि क्वालिटी म्हणाल तर तुम्ही बघू शकता, वेल्क्रो लावले, अस्तर आहे. त्याच्यानंतर अशा छान छान टोप्या आहेत. तर आपल्या स्वामी वस्त्र अलंकारचे खूप लोक कॉपी करायला लागले पण त्यांना क्वालिटी जमत नाही, कारण क्वालिटी आपली खूप बेस्ट आहे. तुम्ही बघा ही शॉल किती सुंदर आहे, वेल्क्रो लावलेला आहे, डिझायनिंग केले, त्याच्यानंतर लेस लावली आहे आणि टोपी बघा, कलर बघा किती ऑसम आहे. सगळ्या आपल्या शॉलला अस्तर, वेल्क्रो आहे. मार्केटमध्ये आजकाल खूप लोक कॉपी करतात आपल्या वस्त्रांची पण क्वालिटी तशी नाही आहे, कारण जी आपण क्वालिटी देतो ती तुम्ही बघा तुमच्या समोर आहे. कारण प्रत्येकजण अस्तर लावतो असं काही नाही आहे, किंवा असं लेस पण असतात, डिझायनिंग केलेलं असतं. ही व्हाईट कलर आहे, हे बघा खूप छान अशा शॉल आहेत. आणि हे उपरणे आहेत स्वामींचे सेट, ह्याला बघा किती डिझायनिंग केले, कुंदन वगैरे लावलं टोपीला, कंथा टोपी. हे काही सिंगल उपकरणे आहेत. हे फरची शॉल बघा, ह्याची क्वालिटी बघा. आणि एक ताईनी स्वेटर पण घेतले, जसं रात्रीच्या घडीमध्ये स्वामींना घातलं होतं, ही पण एक शॉल आहे. हे स्वेटर घेतले ताईनी, त्याच्यासोबत कुबेरदीप हिनात्तर सोनचा पाप्तर गुलाबात्तर शिवलिंग घेतले. आणि हो, आम्ही एक संकल्प केला आहे प्रत्येक बाईला कुरिअरमध्ये टिकली द्यायची, कारण आजकाल खूप काही घडते. हिंदू संस्कृतीत आपण असून टिकली लावणं बायकांनी सोडले, टिकलीला फार महत्त्व आहे. कारण आज बघताय हिंदू संस्कृती सोडून दुसरा धर्म बदलता लोक, पण टिकलीला फार महत्त्व असल्यामुळं आम्ही टिकलीचा संकल्प राबवला आहे. प्रत्येक हिंदू महिलेने टिकली लावायलाच हवी, त्याच्यामुळे आम्ही टिकली देत असतो तुम्हाला तुमच्या कुरिअरमध्ये. करतो 10 मिनिटात जर नाही केलं तुम्हाला चालू करा करतो मी तुम्हाला.